శ్రీ స్వామి సమర్థ గణపతిపప్ప మౌర్యా మంగళమూర్తి మౌర్య बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अनंत चतुर्दशी तसेच उद्या भाद्रपद पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ही तिथी बुधवारी अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी समाप्त होईल तर आपल्याला पौर्णिमा तिथी ही सतरा सप्टेंबरला साजरी आता तुम्ही घरामध्ये जर सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण देखील तुम्ही उद्याच करावे कारण की तारखेपासून पितृपक्ष हा होत आहे आपल्या आयुष्यामध्ये असं तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं लहान झालं की मोठा आजारी पडतो किंवा घरातले बाकीचे व्यक्ती हे आजारी पडत असतात घरा त्याच्यामध्ये आजारपण असलं की आपल्याला काहीही एक सुचत नाही तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत नाही प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावे पण त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व सेवा करायच्या आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका उद्या सकाळी आपण लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन उंबरठ्यावरती करावं तसेच माता लक्ष्मीची पावलं देखील त्यावरती काढावी किंवा माता लक्ष्मीची पावलं असतील तर त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करावं तसेच दरवाज्यावरती देखील आपण या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता आता हे टाकल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक असते तिथे नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत नाही असे म्हणतात कोणतंही शुभ कार्य करण्याच्या अगोदर स्वस्तिक हे काढलंच जातं आणि तसेच तुम्ही जर पौर्णिमा किंवा अमावस्याच्या दिवशी जर दारावरती स्वस्तिक काढलं तर माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये सदैव वास करते असे म्हणतात तसेच आणखीन आपल्याला एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचन मध्ये सर्व महिलांच्या आवडीचा विषय म्हणजे किचन तर आपल्याला किचन स्वच्छ करायचं आहे आपला किचन ओटा स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे तसेच शेगडी देखील आपण स्वच्छ धुवावी तसे स्वच्छ पुसून काढायचे आहे आणि त्यानंतर आपण जी हळद घेतली होती तीच हळद घ्यायची आहे हळदमध्ये आपण गोमूत्र किंवा गंगाजल गुलाबजल टाकायचं आहे आणि या हळदीने आपल्याला आपल्या किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे आपला जिथे गॅस आहे त्याच्या कडेच्या भिंतीवरती आपण स्वस्तिके काढायचा आहे स्वस्तिक काढताना आपण ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर अन्नपूर्णा मातेची देखील या दिवशी पूजा करायची आहे आता आपण देखील स्वस्तिक काढायचं आहे शेगडीवरती स्वस्तिक काढताना आपण कुंकवाने स्वस्तिक काढावं कुंकवामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल टाकून त्याने स्वस्तिक हे आपण शेगडीवरती काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच आपण धूप दीप देखील ओवाळायचं आहे आपण जर अशी किचनची प्रत्येक पौर्णिमेला पूजा केली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव असते तसेच आपल्या घरामध्ये कधीही कमतरता ही, कम ही भासत नाही तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेखाली जे काही तांदूळ ठेवत असतो ते तांदूळ देखील तुम्ही बदलवायचे आहे मग अगोदरचे जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा अगदी तुम्ही त्याचा भात बनवला तरी पण चालेल पण ते तांदूळ वाया जाता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की त्या मध्ये देखील अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे मग अन्नपूर्णा मातेला अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसायचं आहे अन्नपूर्णा मातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे किंवा तुम्ही अगदी कुंकुमार्जन देखील करू शकता तसेच आता या दिवशी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा अगदी प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची पूजा आपण या दिवशी आवर्जून करावी तर बाळकृष्णाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे मग चंदन असेल अष्टगंध असेल तर पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील ते देखील विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती देखील आपण विष्णूंना अर्पण करायची आहे आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः संपेल आता आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात आपण त्यांना कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा पण दी ते नेहमी नकारात्मकच बोलत असतात किंवा त्यांचे विचार तसेच असतात किंवा घरामध्ये एखादी व्यसनाधीन व्यक्ती असते आपण कितीही उपाय करा पण तिला काहीही एक फरक पडत नाही तर अशा व्यक्तीसाठी देखील आपण त्या व्यक्तीच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे ही वस्तू टाकायची आहे घरामधील तसे तर तुम्ही सर्वच व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होईल व प्रत्येकाची प्रगतीही नक्कीच होईल तर आता उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आता आंघोळ करताना आपण गरम पाणी घेऊ शकता किंवा कोमट थंड पाणी घेतलं तरी पण चालेल आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ हे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा दूर करत असतं जेव्हा आपले खूप हातपाय दुखत असतात किंवा आजारी असतो तेव्हा देखील आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ ही करत असतो म्हणजे मीठ आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे आता या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे तसेच या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण अत्तर देखील टाकायचं आहे मग तुमच्याकडे हिन अत्तर असेल तर ते देखील टाकू शकता किंवा अगदी अत्तर नसेल तर आपल्याकडे गुलाबजल हे असेल तर गुलाबजल अंघोळच्या पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल आता या तीन वस्तू टाकून आपण अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल एखादी व्यक्ती ऐकण्यासाठी तयार नसेल तर तिच्या न कळत तुम्ही तिच्या अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या तर आता या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीम कुरू यामुळे आपल्याला सर्व पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे अगदी मुलांना जर हा मंत्र येत नसेल तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मग तुम्ही जरी आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकताना हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तसेच आता भरपूर जणांना नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही मग ज्यांना पण नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर असे महिला असेल किंवा पुरुष असेल तर अशा व्यक्तींनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी मध टाकायची आहे अगदी दोन थे मध टाकली तरी पण चालेल आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि तसेच आंघोळ करताना हा मंत्र जर करून मग आपण आंघोळ करावी यामुळे आपले जे काही नोकरी व्यवसाय संबंधित जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न सुटतात अगदी तुम्ही रोज हा उपाय करून बघा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल तसेच अंघोळ झाल्यानंतर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे नाही पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सब्स्क्राईब करा धन्यवाद